बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे आरोग्य खात्यातील द वर्गाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याची दाट शक्यता आहे कारण अनेक विद्यार्थ्यांनी असे आरोप केलेत आणि साम टीव्हीकडे फुटलेल्या पेपरचे फोटो आहेत म्हणजे परीक्षार्थींकडे जे पेनानं लिहिलेला फुटलेला पेपर आला तो आणि परीक्षा सुरू झाल्यावर जो छापील पेपर दिला या दोघांचे फोटो साम टीव्हीकडे आहेत न्यासा कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी होती आधी या कंपनीने प्रचंड उशीर केला आणि आज जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा पेपर फुटले मूळ प्रश्न हा आहे की आरोग्य विभाग न्यासावर कारवाई करणार आहे की नाही राज्य सरकारने टीसीएस सारख्या कंपन्यांना नाकारलं आणि न्यासा सारख्या बदनाम कंपनीला काम दिलं अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे आरोग्य सेवक भरती परीक्षांमध्ये पुन्हा एकदा सावळा गोंधळ बघायला मिळालेला आहे आणि गट ड च्या परीक्षांसाठीचे पेपर पुन्हा एकदा फुटण्याचा विषय समोर आलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे पुरावे सादर केलेले आहेत म्हणजे मंत्री राजेश टोपे हे पदावर राहण्याच्या लायक आहेत का हा प्रश्न आता त्यांनी स्वतःला आरशात समोर वरून विचारलं पाहिजे त्यांचं आडनाव टोपे आहे की झोपे आहे हा प्रश्न तयार व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आहे अरे ज्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं आरोग्य सांभाळलं जाणार आहे त्यांच्या परीक्षांचे पेपर पाच पाच वेळा फुटतात पाच पाच वेळा गोंधळ या परीक्षांमध्ये होतो आणि कोण ही नासा कंपनी आणि काय तुमचे हितसंबंध या कंपनीशी आहेत की एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा आग्रह असताना तुम्ही त्या परीक्षा या नासासारख्या प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून घेतात